तो जब थे 24 घंटे जब थे एग्जाम के लिए, तब परीक्षा ही पोस्टपोन कर दिए। लाखों विद्यार्थी जो है देश भर में अलग अलग जगह जाते हैं ये परीक्षा देने के लिए, जो एग्जाम के केंद्र होते हैं वहाँ जाते हैं, उसका पैसा कौन देगा? जो नुकसान हुआ है उसकी भरपाई कौन करेगा? और जो ये गड़बड़ी चल रही है, कहते हैं वन नेशन वन पोल, वन एग्जाम नहीं कर पाते, तो कौन से वन नेशन वन पोल के बारे में बात कर रहे हैं? हमें तो ऐसे लगने लगा है कि ये एग्जाम भी है शायद चुनाव आयोग ही करने जा रहे हैं। 18,000 कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आला, त्याचे अटल सेतू बांधण्यात आला, मात्र आपण पाहिलं तर त्याचे जे रॅम्प रोड आहेत त्यांना अशा प्रकारे तडे गेल्याची घटना समोर आली आहे। कसं मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे उत्तर दिलं ते कोण गणात्र आहेत की कोण आहेत मला माहित नाही, ते सांगतात की प्रोजेक्ट हेड आहेत, ज्या बॉडी लँग्वेजने उत्तर दिलं जेवढा ॲरोगन्स होता अशा व्यक्तीला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे, जगात कुठेही सस्पेंड झालं असतं। पण आपल्याकडे अभिमानाने सांगतात नाही नाही हे खचलं आहे, ते काय पावसाळ्यात खचतं वगैरे, ठीक आहे उत्तरं नाही आहेत। आता जे ऍक्टर ह्याच्यावर व्हिडिओ बनवत होते कुठे आहेत ते? कोस्टल रोड संदर्भात तुम्ही पत्र लिहिलं होतं की 16 तारखेला रात्री व्हीआयपीसाठी हा कोस्टल रोड केला जातोय, कोण आहेत आणि काय? आता ते आम्हाला पण दिसलं नाहीत, पण आम्हाला तो पूर्ण ताफा दिसला बरोबर, त्यांच्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी बॅरिकेड उघडलं, तो ताफा वरती केला आणि बॅरिकेड बंद केलं। आम्ही जे करत होतो ते सगळ्या मुंबईकरांसाठी करत होतो, ह्याच्यात व्हीआयपी म्हणून कोणी नव्हतं, हे नुसतं व्हीआयपी सर्व्हिस चालू आहे। प्रमाणे मुंबई पुणे ते नाशिक रोड वरती देखील अपघात झालेला आहे, दिलीप मोहिते पाटील यांच्या घरातील कुटुंबीय आहेत आणि त्यांच्याकडून अपघात झालेला आहे। कसं बघता इंटरनच्या अनेक केसेस वाढलेले आहे आणि त्यामध्ये व्हीआयपी जे आहे, मला तुम्ही सांगा कायदा सुव्यवस्थेवर बाकी कुठं दिसतं का इथे महाराष्ट्रात? तुम्हाला कधी कोयता गँग, कधी ही गँग, कधी ती गँग, जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये, गृहमंत्री मला जाऊ दे ना घरी एवढ्यातच बसतात, काम म्हणून काय करतात? उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्या प्रकरणी आता ठाकरेंची अडचण वाढू शकते असं कळतंय, कारण अधिकाऱ्यांकडनं त्यांनी या संबंधी अडचण आयोगाची वाढलेली आहे। कारण आम्ही ज्या दिवशी जे बोललो होतो ते परत परत बोलू, एक तर आम्हाला सतत वाटतं की इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे, निवडणूक आयोग भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला माहिती आहेच, हे वाटतंच, पण त्या दिवशी जी पत्रकार परिषद होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे, मतदान वाढावं म्हणून हवे। इलेक्शन कमिशन सेलिब्रिटीज न घेतं, ऍक्टर्स न घेतं, अँबॅसेडर्स म्हणून बनवतं की तुम्ही आता मतदान वाढवा। आपल्याला आठवत असेल ह्याच मैदानात मतदान केंद्र होतं, काय हालत होती लोकांची, किती खराब हालत होती, लोक चक्कर